आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, काय झालं गं? नाटक का केलंस? मला पण माझ्या बाबांनी आई सारखं जवळ घ्यावं, माया करा म्हणून मी तसं केलं. हे बघ, या पुढे तुला असं सगळं काही नाटक करायची गरज नाहीये, कळलं? सारव माझा मुलगा आहे ना सर, तू पण माझी मुलगी आहेस. मी तुला असंच प्रेम करत राहीन कायम. आणि तू मोठी झालीस, मला किती काही शिकवलंस ना, तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहणार. पण तुझ्या खऱ्या बापाच्या मायेची सर या नकली बापाला कधीच येणार नाही सावी. लबाड मुलगी, पकडला का नाही? काय करता इकडं? महादेवराव, अहो ते आचारी आहेत, आपल्याकडे स्वयंपाक आणि बाकीची मदत करायला आले. वय ते दिसतंय मला, पण म्हणत इचार ना, इकडं काय करताय की? स्वयंपाक घरात का नाहीत? इकडं टाइमपास करायला काय लागलेत? जातोय. दाखवते त्यांना स्वयंपाक घर. मी दाखवते. आदित्य, मला फार भीती वाटते रे. महादेवरावांनी ओळखलं तर माझा जीव घाबरवत आहे. अरे ते तर आहेतच, पण घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर काय होईल? आई काळजी करू नकोस. आणि तू ओळखलंस का मला? आई असून तुला ओळखता आलं नाही तर बाकीचे काय ओळखणार आहे? बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण तिकडे जाऊन बोलू, या दोघी बघताय. या दोघी आपल्या सोबत येतात. कोण आहेत या? आई, या दोघी कोण आहेत, आपल्या सोबत काय करतायत, हे सगळं मी तुला नंतर सांगेन, समजवेन सगळं. तू तुम्हाच ऐक. बघ, सारखं माझ्याशी बोलायला घेऊ नकोस, कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. फक्त असं लांबनं लक्ष ठेव. आता मगाशी जसं प्रॉब्लेम मध्ये पडलो होतो, तसं जर प्रॉब्लेम मध्ये पडलो तर मदतीला धावून ये बस, एवढं. ठीक आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आदित्य. सावीला तू तुझ्याकडनं नाही वळवलंस ना, तर सुंदरीचं लग्न कोणी म्हणजे कोणीही थांबवू शकणार नाही, लक्षात ठेव. नाही आई, तू काळजी करू नको. अभिचं एडी सरांसोबत काय अटॅचमेंट आहे ना ते मला माहिती, मी बघितलंय. वेळ आली की सावी आपल्या सोबतच येईल आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न उडवून लावेल. आओ ताई साहेब, स्वतः इथं. नमस्कार ताई साहेब, नमस्कार. काय म्हणता कलेक्टर भाई, नमस्कार. हो, इथं कुठे आलात तुम्ही? अच्छा, हा, हे जेवणाची तयारी कुठपर्यंत आली आहे ते बघायला आलात का? ताई साहेब, तुम्हाला सांगतो मी, माझा शब्द आहे, जोपर्यंत हा सखाराम धोंडीबा घटने आहे ना, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. अहो, तुमचं लग्न आहे, त्या मजा करावी, जा निवांत रा. हा ताई साहेब, फक्त ती जेवणाची यादी मिळाली ना तेवढं बरं होईल.
हो मामा, मी तेच द्यायला आलो होते मामा. अच्छा अच्छा, त्यात भाज्यांची आणि गोड पदार्थांची यादी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, घरात ना वयस्कर माणसं आहेत आणि लहान लेकरं पण आहेत, त्यामुळे तिखट जरा कमी केलं तर बरं होईल. अहो ताई साहेब, मी स्वतः म्हातार आहे, आम्ही तिखट बनवतच नाही. चालेल मग, लागा तयारीला. हे चला रे, तयारीला लागा. यादी फार मोठी आहे आणि वेळ आपल्याकडे कमी. वेळ सगळं झालं पाहिजे नाही. तुम्ही तुमचं नाव काय म्हणाला? अहो सखाराम धोंडीबा गटने. सखाराम धोंडीबा गटने, मी ओळखते त्यांना. अहो भाई साहेब, काय सगळी माणसं इकडेच चुकतात. काय माणसं दोन आहेत, नाव एकच आहे. ते पण सखाराम धोंडीबा गटने, आम्ही पण सखाराम धोंडीबा गटने. आव पण ते माल आम्ही आपले नोस. आव पण तुम्हाला सांगतो, खूप मेहनत करतो, खूप मेहनत. एक दिवस मी मालक होणार. या म्हाताऱ्यांच्या हाडांमध्ये अजून ताकद आहे. चला तुम्ही निवांत जा, आनंदी राहा. ठीक आहे मामा. आई अहो चला, काळजी नका करू, करतील ते. चल जा, तू तुझं काम कर, या मी करू. चला पोरांनो, चला ज्यूस पिऊन घ्या. या या या. काय ग पोरे, ज्यूस नको वाटत तुला? <laughs>